Hello students, let's continue our 13th number chapter Organism and Population. In first lecture, we observe ecosystem. What is ecosystem? Who coined the term? In second chapter uh, lecture, we observe our biotic factors, and today the next point is adaptation. Adaptation means change according to the changing climate. चेंजिंग क्लायमेटच्या अकॉर्डिंग स्वतःमध्ये केले जाणारे बदल मग हे ॲडॅप्टेशन लिव्हिंग विंग्समध्ये दोन टाईपचे आहेत फर्स्ट इज फिजिओलॉजिकल अँड सेकंड इज मार्फोलॉजिकल सो फर्स्ट वी विल कंटिन्यू द फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन्स ओके द फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन फर्स्ट वी डिस्कस वॉट इज ॲडॅप्टेशन ॲडजस्टमेंट मेड बाय अन ऑर्गॅनिझम To the changing climate. Changing climate. Cha according to. Swatamade karun Badal. For what purpose? Th for survival. Okay, This is called adaptation. To maintain. Their physiological process. In that changing climate. The changes are made. The first thing is. Regulate. For meeting stressful. Abiotic condition. स्ट्रेसफुल बायोटिक कंडिशन म्हणजे अनफेवरेबल कंडिशन्समध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेण्याकरता ज्या चेंजेस लिव्हिंग बिईंग्सनी केलेल्या आहेत त्याचा फर्स्ट पॉईंट आहे रेग्युलेट रेग्युलेट मीन्स सम ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग कॅपॅसिटी टू मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर लाईक ह्युमन बीइंग ह्युमन बिईंगमध्ये बॉडी टेम्परेचर आहे थर्टी सेवन डिग्री सेंटीग्रेड जो आउटर चेंजिंग क्लायमेटच्या अकॉर्डिंग चेंज होत नाही म्हणून आपल्याला लिव्हिंग बिंग्स ह्युमन बिंग्स और मॅमल्सला म्हणलं जातं आहे फार्म ब्लडेड ॲनिमल्स थर्मिक ॲनिमल्स और होमिओथर्मल किंवा होमिओस्टेस होमिओस्टेसस हा शब्द तुमच्याकरता जास्त फॅमिलियर आहे ओके वॉट इज रेग्युलेट द ऑर्गॅनिझम विच आर हॅविंग कॅपॅसिटी टू मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर दॅट इज रेग्युलेट द सेकंड टर्म इज कॉन फॉर्म इन सम एनिमल्स द बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू आउटर क्लायमेट एनवारमेंटल क्लायमेटचे अकॉर्डिंग बॉडी टेम्परेचर बदललं म्हणजे बाहेरचं वातावरणाचं टेम्परेचर कमी झालं की टेंपरेचर कमी करून घेतात आणि टेंपरेचर जास्त झालं की बॉडी टेम्परेचर जास्त होते हेना मारलं जातं पॉयकिलो थर्मॉल कोल्ड ब्लडेड किंवा ॲक्टोथर्मिक दिस इज कॉल्ड कॉनफॉर्म ओके दॅन द नेक्स्ट टर्म इज मायग्रेट मायग्रेट होणं म्हणजे जागा बदलणं मायग्रेट करता होतात तर तुम्ही एक्झाम्पल राजस्थानचं भरतपूर बर्ड सेंचुरीचं नाव ऐकलेलं असेल आहे जिथं दरवर्षी सायबेरियन बर्ड्स इथं व्हिजिट करायला येतात सायबेरियन बस का येतात तर त्यांचे तिथले क्लायमेट त्यांच्याकरता स्ट्रेसफुल आहे अनफेवरेबल आहे म्हणून ते फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन्समध्ये टेम्पररीली इथं काही दिवसाकरता येतात त्यांना म्हणलं जातं आहे मायग्रेट होणं म्हणजे टू टू ओवरकम द स्ट्रेस कंडिशन दे मूव्ह फ्रॉम आर नॅचरल हॅबिटेट फॉ टेम्पररीली दॅट इज कॉल्ड मायग्रेट मायग्रेशन द नेक्स्ट कन्सेप्ट इज सस्पेंड सस्पेंड ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहितीच आहे सस्पेंड होणं म्हणजे थोड्या दिवसाकरता किंवा थोड्या वेळाकरता थांबणं मग काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांच्या स्ट्रेसफुल क्लायमेटिक कंडिशन्सला सर्वाईव्ह करण्याकरता ओवरकम करण्याकरता काही वेळाकरता त्यांच्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंट ग्रोथ ह्या ॲक्टिव्हिटीज स्लो करतात फॉर एक्झाम्पल

डायपॉज वॉट इज द मिनिंग ऑफ डायपॉज डायपॉज मीन्स सस्पेंडेड डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट काही दिवसाकरता थांबणं टू ओवरकम द स्ट्रेसफुल कंडिशन दिज आर द फिजिओलॉजिकल प्रोसेस इन ॲनिमल्स बट वॉट अबाउट द प्लांट्स प्लांट्समध्ये दोन कॅटेगरीज असतात आपल्याला माहितीच आहे डेझर्ट प्लांट्स अँड ॲक्वेटिक प्लांट्स द थर्ड कॅटेगरी इज टेरेस्ट्रियल प्लांट विचार

अनदर थिंक इज संकन स्टोमेटा संकन मीन्स आत दाबलेले स्टोमेटा सुपरफिशियल इपिडर्मल लेअरवर नसून आत दाबलेले स्टोमेटा रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कमी करण्याकरता इलेवंथच्या फोटोसिंथेसिस या चॅप्टरमध्ये वाचलेली तुमची ही कन्सेप्ट सी एम पाथवे जी फोटोसिंथेसिसची अल्टरनेट पाथवे आहे ज्याच्यामध्ये अशा प्लांट्स ही पाथवे शो करतात ज्यांचे स्टोमेटा दिवसा बंद असतात है ना नान लीव्स आर मॉडिफाईड इन स्पाइन्स लीव्ह स्पाइन्समध्ये बदललेले आहेत फॉर वॉट पर्पज टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इन ॲक्वेटिक प्लांट हायड्रोफाईट्स जिथं ॲबंडन्समध्ये वॉटर आहे प्लांट्समध्ये काय बदल झाले तर बॉडी कवर्ड विथ म्युसिलेज कशा करता टू प्रोटेक्ट फ्रॉम डिकम्पोजिंग इन वॉटर अनदर थिंग इज स्टोमॅटा प्रेझंट ऑन ओनली अप्पर सर्फेस अपर सर्फेसवर स्टोमेटा प्रेझेंट आहेत ॲरेनकायमा टिश्यूचा प्रेझेन्स आहे ॲरेनकायमा हा शब्द इलेवन्थमधल्या ॲनाटॉमी ऑफ प्लांट इथं वाचलेला तुम्हाला लक्षात असेल आहे ॲरेनकायमा ह्या श शब्दाचा अर्थ असतो आहे द पॅरेनकायमा टिश्यू विच आर हॅविंग लार्ज इंटरसेल्युलर स्पेस विच इज फिल्ड विथ एयर काय हेल्प होते आहे टू फ्लोट इन वॉटर द थर् नेक्स्ट इज रूट पॉकेट रूट कॅप रूट ॲपेक्सला प्रोटेक्ट करणारी रूट कॅप हायड्रोफाईड प्लांट्समध्ये रूट पॉकेट्समध्ये बदललेली आहे ज्याच्यामध्ये एअर फिलअप झाल्यामुळे प्लांट्सला फ्लोट होण्यामध्ये हेल्प मिळते पोलन ग्रेन्स कवर्ड विथ म्युसिलेज पोलन ग्रेन्स वॉटरमध्ये डिकम्पोज होऊ नये म्हणून कशाने कव्हर झालेले आहेत तर They cover mucilage, ja, protective covering. Ni. These are the physiological process. What was that? Regulate, confirm, migrate, suspend, and implants some adaptations in plants. Let's continue the next part morphological adaptation. Morphology means what? मार्फोलॉजी मीन्स एक्सटर्नल अपिअरन्स बॉडी स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय काय बदल झालेले असतात तर फर्स्ट ॲडॅप्टेशन ॲक्वेटिक ॲडॅप्टेशन पाण्यामध्ये राहण्याकरता ॲनिमल्समध्ये काय बदल झाला तर सगळ्यात पहिला बोट शेप्ड बॉडी विच हेल्प्स इन स्विमिंग सेकंड इज कॉर्डल फिन वेचे विच वर्क्स लाईक अ स्टिअरिंग सो त्यांना डायरेक्शन देतोय स्विम करताना स्विमिंगमध्ये हेल्प करणारे फेन्स पंख त्यांचे फिन्स एअरवर सॉरी uh, आयजवर uh, प्रेझेंट असणारी निक्टिटेटिंग मेम्ब्रेन जी डोळ्याच्या आत पाणी जाऊ देत नाही बॉडी इज कवर्ड विथ स्केल्स फॉर वॉट पर्पज to protect from water friction. I repeat it again, boat shaped body, caudal fin which works like a steering, fins which helps in swimming, eyes covered with nictitating membrane, and body covered with scale which helps in friction of water. Okay. नेक्स्ट ऐडैप्टेशन एरियल और ऑल्सो नोन एज वोलेंट एग्जाम्पल दिस्त जुमाना लक्षा बर्ड अगेन वॉट आर द एडप्टेशन्स बॉडी स्ट्रक्चर स्पिंडल शेप्ड बॉडी स्ट्रक्चर विच हेल्प्स इन फ्लाइंग बीक टू कैप्चर द फूड फोर लिम्स आर मॉडिफाइड इन विंग्स टू फ्लाई And the most important adaptation: pneumatic bones, means hollow bones. Certain bodies are Birds' mother bones hollow as Repeat it again. First is body shape. Second is big beak to capture the food. Third is four limb modified in wings for flying. And fourth one.

पाय त्याचे जो त्याच्या सँडमध्ये आत दाब दाबले जात नाहीत दॅन इट्स नॉस्ट्रिल मसल्स विच कॅन कॉन्ट्रॅक्ट इटसेल्फ आपल्याला नाक बंद करायचं तर हाताची हेल्प घ्यावी लागते आहे पण कॅमल्समध्ये तो आपला नाक मसल्स कॉन्ट्रॅक्ट करून बंद करू शकतो आहे कशाकरता पाहिजे हा प्रोटेक्शन तर सँड नाकाच्या आत जाऊ नये म्हणून Eyelashes are large to protect from sand, and ear were hair asna, kesa asna, kasha karta? once again to protect from sand. I repeat it. Presence of hump to store fat and lipid for stress condition, its paws, nostril muscles can contract.

त्यांना म्हणलं जातं आहे फॉसोरियल ॲडॅप्टेशन काय आहे ॲडॅप्टेशन तर त्यांचं बॉडी स्ट्रक्चर जो स्पेंडल शेप्ड आहे जो बरोईंगमध्ये हेल्प करतो आहे त्यांचे क्लॉज माती करण्याकरता बरो करण्याकरता डिगिंग करण्याकरता स्ट्रॉंग आहेत आणि त्यांचा माउथ पार्ट विच हेल्प्स इन डिगिंग ऑफ सॉईल दिस इज कॉल्ड फॉसोरियल ॲडॅप्टेशन ओके अँड द नेक्स्ट इज कर्सोरियल ॲडॅप्टेशन कर्सोरियल एक्झाम्पल तुमच्यासमोरच आहे आणि कर्सोरियल ॲडॅप्टेशनचा अर्थ असतं आहे इट कॅन रन व्हेरी फास्ट टू स्केप फ्रॉम एनिमी फ्लॅट बॉडी विच कॅन हाईड इन व्हेरी स्मॉल प्लेसेस ॲपेंडेजेस आर जॉइंटेड जॉइंटेड लेग्स आहेत ज्याच्यामुळे ह्यांना फास्ट रनिंगची कॅपॅसिटी मिळालेली आहे दिस इज कॉल्ड कर्सोरियल ॲडॅप्टेशन ओके वी विल रिपीट इट अगेन विच पार्ट द मार्फॉलॉजिकल ॲडॅप्टेशन मार्फॉलॉजी मीन्स एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिजम फर्स्ट आपण फिशचं एक्झाम्पल बघितलं बॉडी स्ट्रक्चर कॉडल फिन फिन्स फॉर स्विमिंग Nictitating membrane on eyes and uh, body covered with scales. The next uh, is aerial or volant adaptation. Body structure, beak to capture prey, wings to fly, pneumatic bones. Hmm? Then, result adaptation hump, nostril muscles. Then, ear co and Eyes covered with hair. Eyelashes long. Hmm? After that. Fossorial. For digging capacity. And then. Cursorial. To run fast from. To escape from enemies. Thank you.